गुड okay. मॉर्निंग आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर नंबर सिक्स एन सी आर टी ट्वेल्थ मोल्युक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक आपण स्टार्ट करतो आहे ह्या मोलिक्युलर बेसिस ऑफ इनिरिटन्समध्ये आपण एन सी आर टीजप्रमाणे जायचं आहे याच्यामध्ये टेन पॉईंट्स दिलेले आहेत सिक्स पॉईंट वन टू सिक्स पॉईंट टेन असे टेन पॉईंट दिलेले आहेत याच्यातला आज आपण सिक्स पॉईंट वन कम्प्लीट करणार आहोत ह्या सिक्स पॉईंट वनमध्ये त्यांनी दिलेला आहे डी एन ए काय दिलेलं आहे डी एन एबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ह्या डी एन एबद्दल इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण एलेवन्थमध्ये बघितलेली आहे डी एन एबद्दल काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण आता बघणार आहोत डी एन एबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ह्या डी एन एबद्दलच्या इन्फॉर्मेशनमध्ये बघा त्यांनी आपल्याला डी एन ए हे जेनेटिक मटेरियल आहे हे सांगितलेलं आहे त्याचं स्ट्रक्चर ऑफ पॉलिन्युक्लोटाईड चेन्स हे सांगितलेलं आहे जे आपण एन सी आर टी फर्स्टमध्ये पेज नंबर वन फोर्टी फोरवरती बघितलेलं आहे पेज नंबर वन फोर्टी फोर ओके एलेवनचं जे बुक आहे एलेवनच्या बुकमध्ये पेज नंबर वन फोर्टी फोरवरती त्याच्यामध्ये प्युरिन पॅरिमिडीन हेही बघितलेलं होतं आपण आता तेच डिटेलमध्ये थोडंसं बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये सिक्स पॉईंट वनमध्ये पॅकेजिंग ऑफ डी एन ए हॅलिक्स पॅकेजिंग ऑफ डी एन ए हॅलिक्स हा एक पॉईंट बघायचा आहे असे दोन पॉईंट्स आज आपण कंप्लीट करणार आहोत त्या डी एन एच्या स्ट्रक्चरमध्ये आज आपण बघूया डी एन एचं स्ट्रक्चर कसं असतं आता हे सगळं बघत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू कॅरिओटिक डी एन एचं स्ट्रक्चर बघणार आहोत हे मात्र डोक्यात ठेवायचं ओके काय बघणार आहोत आपण यू कॅरिओटिक यू कॅरिओटिक स्ट्रक्चर ऑफ डी एन ए मी इथं मुद्दाम यू कॅरिओटिक असं लिहितो यू कॅरिओटिक स्ट्रक्चर ऑफ डी एन ए इन एटीन सिक्स्टी नाईन इन एटीन सिक्स्टी नाईन फेड्रिक मिशर फेड्रिक मिशर ओके इथं फेड्रिक मिशर सेपरेटेड द सेल्युलर सबस्टन्स फ्रॉम द न्यूक्लिया ऑफ द पस सेल्स ह्या फेड्रिक मिशरनी काय केलं एफ एमनी काय केलेलं आहे पर्स घेतला पर्स ओके पस पस जो एखादी ऊंड झाली जखम झाल्यानंतर जे पस होतं ते पस घेतलं आणि ह्या पसमधून त्यांनी न्यूक्लियस बाहेर काढलं त्याला नाव दिलं त्यांनी न्यूक्लिन ओके आणि त्याची जी प्रॉपर्टीज आहे ती प्रॉपर्टी ॲसिडिक होती म्हणून त्याला म्हटलं न्यूक्लिक ॲसिड त्याचं नाव काय दिलं न्यूक्लिक ॲसिड हे कुणी फाइंड आऊट केलेलं आहे फेड्रिक मिशर फेड्रिक मिशरनी हे फाइंड आऊट केलं आणि फेड्रिक मिशनने फाइंड आउट केल्यानंतर के त्याला न्यूक्लिन ना असं नाव दिलं त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी असल्यामुळे त्याला न्यूक्लिक ॲसिड म्हणतात त्याचे दोन टाईप्स न्यूक्लिक ॲसिडचे एक डी एन ए आणि दुसरा आर एन ए डी एन ए म्हणजे डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड आणि आर एन ए म्हणजे न्यूक्लिक ॲसिड असे त्याचे दोन टाईप्स आहेत आता आपण बेसिक पॉईंट बघितल्यानंतर पुढे जाणार आहोत त्याचे कॉम्पोनंट्स केमिकल कॉम्पोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड सेकंड पॉईंट काय आहे केमिकल कंपोनेंट्स केमिकल कंपोनेंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड कोणकोण आहेत अगदी इझिली आपण बघूया केमिकल कंपोनेंट्स कोण आहेत आणि मग एन सी आय टीमध्ये कुठल्या लाईनला केमिकल कंपोनेंट्स दिलेल्या आहेत एन सी आर टी फर्स्टमध्ये कुठे दिलेत एन सी आर टी सेकंडमध्ये कुठे दिलेत हे आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण हिस्ट्री बघितली डी एन ए आलं कुठून ती हिस्ट्री आपल्याला लक्षात आली एटीन सिक्स्टी नाईनमध्ये फेड्रिक मिशरचं एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिडचे दोन टाईप्स आहेत डी एन ए आणि आर एन ए आता त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत न्यूक्लिक ॲसिडचे तर त्याचे कॉम्पोनंट्स दॅट इज अ न्यूक्लिओटाईट हे सेंटेन्स बाय हार्ट करायचं न्यूक्लिओ टाईट आर द आर द स्ट्रक्चरल युनिट आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑफ न्यूक्लिक ॲसिड जसं आपण सेल टॉपिकमध्ये बघितलं होतं सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ओके आपण कुठलाही टॉपिक घेतलात समजा ऑस्वो रेग्युलेशनचा टॉपिक घेतलात तर ऑस्वो रेग्युलेशनच्या टॉपिकमध्ये आपण लगेच म्हणतो ओके नेफ्रॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी थायरॉइड फॉलिकल्स इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ थायरॉइड ग्लँड तसं न्यूक्लिओटाईड आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड मग तुम्हाला न्यूक्लिओटाईड आणि न्यूक्लिओसाइड हे काय आहेत हे माहिती पाहिजेत न्यूक्लिओटाईड काय आहे आणि न्यूक्लिओसाइड काय आहे ते आपण आता बघू ओके देर आर आता इथं न्युक्लिओ टाईड आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये काय येतं तर पहिलं येतं बघा शुगर शुगरमध्ये पेंटो शुगर ओके पेंटो शुगर इज कॉल्ड ॲज अ डी ऑक्सिरायबोच इज कॉल्ड ॲज अ डी ऑक्सिरायबोच बघा डीऑक्सी रायबोज डी ऑक्सी रायबोज डी ऑक्सी रायबोजचा फॉर्म्युला लिहितो सी फाय एच टेन ओ फोर आणि किंवा रायबोजचं लिहा इथं रायबोज रायबोजमध्ये येतं सी फाय एच टेन ओ फाय बघा डिफरन्स काय आहे डीऑक्सी रायबोजचं सी फाय एच टेन ओ फोर आणि रायबोजचं आहे सी फाय एच टेन ओ फाय ओके okay? फायू कार्बन कॉम्पाऊंड ओके okay? म्हणून त्याला पेंटा असं म्हणतात ओके okay? पेंटो शुगर फाईव कार्बन कॉम्पाऊंड देन सेकंड इज अ फॉस्पेट ग्रुप सेकंड इज अ फॉस्पेट ग्रुप सेकंड इज अ फॉस्पेट ग्रुप दॅट इज अ इट इज डिरायड फ्रॉम फॉस्फिरिक ॲसिड एच थ्री प्यू फोर हे प्रत्येक ठिकाणी जातं हे पाठ करा इट इज डिरायड फ्रॉम फॉस्पिरिक ॲसिड ओके इट ॲज अ थ्री ॲक्टिव्ह ओ एच ग्रुप ऑफ विच टू आर इन्वॉल्ड इन द ट्रान्सफॉर्मेशन हे सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स आहे फॉस्फेट ग्रुपच्या रिलेटेड बघा

हाई सी क्यू विचारला जातो पण एवढा सी क्यू इझी विचारला जात नाही इट इज अ सायक्लिक कंपाऊंड नायट्रोजन बेसिस इज अ सायक्लिक कंपाऊंड इट इज अप ऑफ कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन ॲटम्स द बेसेस आर नेम्ड ॲज अ ॲडिनाईन थायमिन बघा देअर बेसेस बेसेस आर नेम्ड ॲज अ ॲडिनाईन ए थायमिन टी सायट्रोसाइन सी ग्वानाइन जी युरॅसिल यू

आणि सेकंड इथं पायरीमिडिन ओके मध्ये काय येतं आत्ताच आपण बघितलं प्युरीनमध्ये ॲडिनाईन प्युरीन आणि क्वानाइन ॲडिनाईन आणि क्वानाईन हे डबल रिंग कंपाउंड आहे हाई एमसिक्यू येतो आणि इथं पायरीमिडीनमध्ये आपण बघितलेलं आहे थायमिन सायटोसाईन अँड uracil इज अ सिंगल रिंग कंपाऊंड सिंगल रिंग कम्पाऊंड हा सगळा बेसिक पॉईंट आहेत हे सगळे बेसिक पॉइंट्स आपण इलेवन्थमध्ये बघितलेले आहेत पुन्हा रिकॉल करतो आहे आपण हे सगळे आता न्यूक्लिओटाईड न्यूक्लिओसाईड कुणाला म्हणायचं हे मी सांगतो बघा इथं मी आता रफ करतो आहे त्याच्यामध्ये सेकंड पॉइंट आपण बघणार आहे न्यूक्लिओसाईड आणि न्यूक्लिओटाईट टाईड इज इक्वल टू न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्पेट ग्रुप ओके फॉस्पेट म्हटलं तरी चालेल ग्रुप नाही म्हणलं काही गरज नाही आहे मग न्यूक्लिओसाइड इज इक्वल टू टाईड इज इक्वल टू न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट तर न्यूक्लिओसाइड म्हणजे काय तर न्यूक्लिओसाइड म्हणजे घ्या पेंटोशुगर पेंटोशुगर प्लस नायट्रोजन बेस नायट्रोजन बेस पेंटो शुगर प्लस नायट्रोजन बेस इज इक्वल टू न्युक्लिओसाइड आणि न्यूक्लिओसाईड प्लस फॉस्फेट ग्रुप इज इक्वल टू न्यूक्लिओटाईड म्हणजे न्यूक्लिओटाईड इज इक्वल टू पेंटो शुगर नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट ग्रुप ओके हे तीन पॉईंट्स लक्षात आले का बघा हे बॉक्सच पाहिजे हे ऑलरेडी तुम्हाला एलेवन्थमध्ये दिलेलं आहे ऑलरेडी इलेवन्थमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर एक वाक्य महत्वाचं आहे इन न्यूक्लिओटाईड बघा मी सांगतो हा सी क्यू आहे इन न्यूक्लिओटाईड न्यूक्लिओटाईड नायट्रोजन बेस नायट्रोजन बेस इज अटॅच टू इज अटॅच टू फर्स्ट कार्बन फर्स्ट कार्बन ऑफ शुगर मॉलिक्यूल फर्स्ट कार्बन ऑफ शुगर मॉलिक्यूल बाय बाय ग्लायकोसायडिक बॉन्ड बाय ग्लायकोसायडिक बॉन्ड इथं दोन एम सी क्यू आहेत ओके नायट्रोजन बेस जो आहे हा नायट्रोजन बेस इज अटॅच टू फर्स्ट कार्बन ऑफ शुगर मॉलिक्यूल बाय ग्लायकोसायडिक बॉन्ड हाय सी क्यू आहे आणि सेकंड फॉस्पेट ग्रुप फॉस्पेट ग्रुप इज फॉस्पेट ग्रुप इज ज्वाइनड ज्वाईनड विथ

एक ग्लायकोसायडिक बॉन्ड आणि दुसरा बघतोय आपण शुगर फॉस्पेट बॉन्ड कुठला ग्लायकोसायडिक बॉन्ड आणि शुगर फॉस्पेट बॉन्ड असे दोन बॉन्ड्स बघितलेले आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे आपण स्ट्रक्चर ऑफ आप न्यूक्लिओटाईड हे न्यूक्लिओटाईडचं स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे जे सेंटेन्स दिलेले आहे हे काय आहे ते जे आता तुम्हाला दोन सेंटेन्स दिले होते त्या दोन सेंटेन्सच्या रिलेटेड ही डायग्रॅम आहे का बघा शुगर फॉस्फेट बॉन्ड आणि ग्लायकोसायडिक बॉन्ड लक्षात आलं का हं त्याच्या रिलेटेड ही डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे इथं नायट्रोजन बेस कुठे अटॅच झालेले ते दाखवलेले आहेत तुम्हाला पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप ओके चलो नेक्स्ट पॉईंट बघूया आता आपण स्ट्रक्चर ऑफ डी एन आपण बघणार आहोत काय बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ डी एन ए जसं आपण न्यूक्लिक ॲसिडला काय म्हणलेलं होतं फेड्रिक मिशर सायंटिस्ट कोण होतं न्यूक्लिक ॲसिडच्या रिलेटेड फाइंड आउट करणारं फेड्रिक मिशर इथं स्ट्रक्चर ऑफ डी एन ए याला वॅटसन अँड क्रिक मॉडेल म्हणतात हू प्रपोज द डी एन ए स्ट्रक्चर वॅटसन अँड क्रिक्स प्रपोज द डी एन ए स्ट्रक्चर सेकंड इट इज बेस्ड ऑन हा पण एम सी क्यू विचारला जातो इट इज बेस्ड ऑन एक्स रे क्रिस्टालोग्राफिक स्टडी प्रोव्हायडेड बाय ओके एक्स रे क्रिस्टॅलोग्राफिक स्टडी याच्यावरती पण एम सी क्यू आहे आणि प्रोव्हायडेड बाय हा पण तुम्हाला विचारला जातो बाय हे दोन सायंटिस्ट जे आहेत मिरिस विलकिन्स अँड रोजालिन फ्रँकलिन याच्यावरती ही एम सी क्यू तुम्हाला विचारला जातो मोस्टली सी क्यू आत्तापर्यंत क्रिस्टॅलोग्राफिक स्टडीवरती विचारले गेलेले आहेत ओके okay? वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल तर अगदी कॉमन आहे ह्या डी एन एच्या स्ट्रक्चरमध्ये आपण हे टेन किती एट पॉईंट्स लिहिलेत बघा मी हे एट पॉईंट्स आता आपण डिस्क्राईब करणार आहोत डी एन ए मोलिक्यूल डी एन ए मोलिक्यूल ॲज अ डबल हेलिक्स हे आपण बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ इच स्ट्रँड बघायचं आहे कॉम्प्लिमेंटरी बेसफेअर बघायचे आहेत प्युरीन पॅरिमिडीन रेशो बघायचा आहे पोलॅरिटी ऑफ ईस्ट स्ट्रँड बघायचं आहे अँटी पॅरल बघायचं आहे मेजर अँड मायनर ग्रुप बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दिलेले डायमेन्शन्स बघायचे आहेत एवढे पॉईंट्स आपल्याला बेसिक असणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये आता पहिला पॉईंट आपण एक्सप्लेन करूया पहिला पॉईंट कुठला दिलेला आहे डी एन ए अ डबल हेलिक्स माहिती आहे आपल्याला डी एन ए अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर ओके एक कॉमन इमॅजिनरी लाईन असते आणि ह्या कॉमन इमॅजिनरी कॉमन इमॅजिनरी म्हणतोय मी कॉमन इमॅजिनरी लाईनला ओके हाय स्ट्रँड झाला आणि एक स्ट्रँड झाला ओके याला आपण डबल हेलिक स्ट्रक्चर असं डी एन ए असं म्हणतो बरोबर आहे का बघा डी एन ए मोल्युक्युल ॲज अ डबल हेलिक स्ट्रक्चर डी एन ए मोलिक्युल ॲज अ डबल हेलिक स्ट्रक्चर ओके अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक डी एन ए मोलिक्युल कन्सिस्ट ऑफ टू

तेही आपण बघणार आहोत हा बाहेर आलेला आहे पुन्हा आत गेलेला आहे पुन्हा बाहेर आलेला आहे पुन्हा आत आलेला आहे ओके आत जो गेलेला असतो त्याला पूर्ण डीप असतो त्याला मेजर ग्रुप म्हणतात बाहेरच्या बाजूला असतो त्याला मायनर ग्रुप म्हणतात आपल्याला माहिती आहे जर असं समजा कॉइलिंग केलं ओके दोन दोरी आपण कॉइलिंग केले तर आपल्याला इथं मेजर आणि मायनर ग्रुप दिसणार आहे हा पहिला पॉईंट लक्षात झाला का बघा डी एन ए मोलिक्यूल ॲज अ डबल हॅलिक्स आता दुसरा पॉईंट स्ट्रक्चर ऑफ इच स्टँड हा एक स्ट्रँड आहे आणि हा एक स्ट्रँड आहे बरोबर असे दोन स्ट्रँड इथं दिलेले आहेत बघा लक्ष द्या एक आपण कॉमन इमॅजनरी लाईन काढली ह्या कॉमन इमॅजनरी लाईनला हे एक स्ट्रँड काढलं तुम्ही हा एक स्ट्रँड झाला आणि हा एक स्ट्रँड झाला आता स्ट्रक्चर ऑफ इच स्ट्रँड बघायचं आपल्याला इच स्ट्रँड ऑफ डी एन ए कन्सिस्ट ऑफ हा एक स्ट्रँड आहे ह्या स्ट्रँडमध्ये इच स्ट्रँड मी वेगळ्या कलरनी इंडिकेट करतो काही पाहिजे तर लक्ष इकडे इच स्ट्रँड हा रेड कलरचा कलर 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 आहे एक रेड कलरचा टाकतो आणि दुसरा आहे तो व्हाईट कलरचा आहे हा रेड कलरचा जो स्टँड आहे बघा लक्ष इकडे हा स्ट्रक्चर ऑफ इच स्ट्रँड हा स्टँड कशापासून तयार झाला आहे कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ न्यूक्लिओटाईट्स नंबर ऑफ न्यूक्लिओटाईट्स इथं नंबर ऑफ न्यूक्लिओटाईट्स आहेत हे न्यूक्लिओटाईट्स एकमेकांना जॉईन झालेले आहेत आणि हे न्यूक्लिओटाईट जॉईन होऊन हा एक स्ट्रँड तयार झालेला आहे ओके इच स्ट्रँड ऑफ डी एन ए कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ न्यूक्लिओटाईट्स इच न्यूक्लिओटाईड इज मिडप ऑफ तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिओटाईड इज मिडप ऑफ आत्ताच बघितलं आपण ओके दॅट इज अ ऑक्सिरायबो शुगर फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजन बेस सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाईड ऑफ अ सेम स्ट्रँड आर लिंक्ड बाय हा एम सी क्यू विचारला जातो म्हणजे काय समजा हा एक स्ट्रँड आहे ओके इथे एक न्युक्लिओटाईड आहे इथे एक आहे इथे एक न्यूक्लिओटाईड आहे इथे एक न्यूक्लिओटाईड इथे एक न्यूक्लोटाईड इथे न्यूक्लिओटाईड आहे मग हे दोन न्यूक्लिओटाईड हे कशाने जॉईन झालेत तर सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाईड आर लिंक्ड बाय बघा थ्री डॅश टू फाय डॅश ओके थ्री डॅश टू फाय डॅश फॉस्पो इथं लिहितो मी फॉस्फो डायस्टर लिंकेज डाय इस्टर लिंकेज हाई एम सी क्यू विचारला जातो तुम्हाला हाई एम सी क्यू विचारला जातो लक्षात घ्या हे थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाईड्स आहेत एका स्ट्रँडमध्ये थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहेत भरपूर न्यूक्लिओटाईड्स आहेत मग हे न्यूक्लिओटाईड्स जॉईन कशाने झाले हे न्यूक्लिओटाईड जॉईन झालेले आहेत थ्री डॅश टू फाय डॅश ओके फॉस्फो डाय इस्टर लिंकेज दॅट इज दॅट इज म्हणजे काय फॉस्फेट ग्रुप इज ॲटॅच टू फाईव्ह कार्बन ऑफ शुगर फॉस्फेट ग्रुप अटॅच टू फिफ्थ कार्बन ऑफ शुगर ऑफ न्यूक्लिओटाईट इज जॉईन टू थर्ड कार्बन ऑफ अनादर ओके हे सेंटेन्स लक्षात ठेवा हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे पाहिजे तर इथं सेंटेन्स मी लिहितो म्हणजे काय थ्री डॅश टू फाय डॅश फॉस्ट डायस्टर लिंकेज हा एम सी क्यू आहे हे जर डिटेल समजलं तर पुढचं सगळं समजणार आहे म्हणजे बघा फॉस्पेट ग्रुप फॉस्पेट ग्रुप ॲट ॲचड फॉस्पेट ग्रुप ॲट टू फिफ्थ कार्बन ऑफ फिफ्थ कार्बन ऑफ ए शुगर ऑफ न्यूक्लिओटाईड इज जॉईनड टू थर्ड कार्बन ऑफ अनादर ओके ही एन सी आर टीमध्ये डायग्रॅम दिलेली आहे याचंही तुम्हाला डिस्क्रिप्शन मी सांगतो एन सी आर टीमध्ये कुठे डायग्रॅम दिलेली आहे ही बघणार असाल तर तुम्हाला आ, पेज नंबर नाईंटी एट पेज नंबर नाईंटी एटवरती तुम्हाला दिलेलं आहे फॉस्फो डायस्टर लिंकेज काढा पेज नंबर नाईन्टी एट पेज नंबर नाईंटी एटवरती फिगर नंबर फिगर नंबर सिक्स पॉईंट टू डबल स्टँडर्ड पॉलिन्युक्लिओटाईट चेन ओके डबल स्टँडर्ड पॉलिन्युक्लोटाईट चेन त्याच्यापुढं तुम्ही लिहिलं पाहिजे सेवरल थाउजंड्स न्युक्लोटाईट्स आर लिंक्ड टुगेदर टू फॉर्म ए पॉलिन्युक्लोटाईट चेंज ही पॉल्युन्युक्लोटाईट चेंज कशी तयार झाली तर सेवरल थाउजंड न्यूक्लिओटाईट्स आर लिंक्ड टुगेदर ओके म्हणून ही पॉलिन्युक्लोटाईट चेंज फॉर्म झाली आणि इथं डायग्रॅममध्ये डायग्रॅममध्ये वरती एक स्ट्रँड दिलेला आहे खाली एक स्ट्रँड दिलेला आहे आहे का बघा दोन स्ट्रँडना जोडणारा इथं हायड्रोजन बॉन्ड दाखवला आहे तुम्हाला हायड्रोजन बॉन्डला लेबलिंग केलेलं आहे पण पण इथं वरती तुम्हाला पी 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 दिलं आहे का फॉस्फेट दिलं आहे का रे हां तर इथं एका बाजूला तो कुणाला अटॅच आहे बघा आणि दुसऱ्या बाजूला कुणाला अटॅच आहे त्याला म्हणायचं लिंकेज बिटवीन टू न्यूक्लिओटाईड फॉस्फोडाएस्टर बॉन्ड इथं फॉस्फोडाएस्टर बॉन्ड आहे फॉस्फोडाएस्टर बॉन्ड आहे ओके आणि जे हे ॲडिनाईन थायमीन गॉनाइन सायटोसाईन यांना जॉईन केलेलं आहे त्याला ग्लायकोसायडिक बॉन्ड असं म्हणतात असं हे दोन्हीही डिस्क्रिप्शन तुम्हाला ह्या सिक्स पॉईंट टूमध्ये दाखवलेले आहेत ओके त्याच्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत कॉम्प्लिमेंटरी बेस्पेअर आता कॉम्प्लिमेंटरी बेस्पेअर म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंटरी बेस्पेअर म्हणजे आपण बघू की कॉम्प्लिमेंटरी बेस्पेअरमध्ये काय टाकलेलं आहे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी बेसफेअरमध्ये बघा द नायट्रोजन बेस प्रेझेंट ऑन वन स्ट्रँड ह्या एका वरती नायट्रोजनस बेस आहे नायट्रोजन बेस मी सांगितलं तुम्हाला हा पासून तयार झालेला आहे सेवरल न्युक्लिओटाईड्स आहेत मग ह्यातला एक न्यूक्लिओटाईड बाजूला घेतला तर त्याच्यामध्ये पेंटोशुगर आहे फॉस्फेट ग्रुप आहे नायट्रोजन बेस आहे त्या नायट्रोजन बेसमध्ये नायट्रोजन बेसमध्ये कोणकोण असतात एक प्युरिन आणि पायरिमिडिन ओके नायट्रोजन बेस आर प्रेजेंट इन वन स्टँड पेअर विथ अ नायट्रोजन बेस ऑफ अनादर स्टँड प्युरिन बे प्युरिन बेस ए इथं जर समजा ए असेल इज अल्वेज अ पेअर विथ इज अल्वेज पेअर विथ हा कुणाबरोबर पेअर होणार आहे तर इकडं टी पाहिजे बघा या बेस याला या स्टँडला जर ए असेल तर इकडं टी पाहिजे इकडं टी असेल तर इकडं ए पाहिजे इकडं सी असेल तर इकडं जी पाहिजे इकडं जी असेल तर इकडं सी पाहिजे म्हणजे इकडं प्युरीन इज इक्वल टू पायरीमिडीन ओके प्युरीन इज इक्वल टू पायरी म्हणजे तिथं ॲडिनाईन असेल इज इक्वल टू थायमीन म्हणजेच ए डबल बॉन्ड टी किंवा टी डबल बॉन्ड ए आणि ग्वाणाइन ट्रिपल बॉन्ड सायटोसाईन जी ट्रिपल बॉन्ड सी सी ट्रिपल बॉन्ड जी ओके याला म्हणायचं एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत हे काय आहेत एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत कॉम्प्लिमेंटरी हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत लक्षात आलं का कॉम्प्लिमेंटरी आहेत पुढे आणखीन दिलेलं आहे नायट्रोजन बेस अलँग विथ हायड्रोजन बॉन्ड मेक्स द रून ऑफ द लॅडर म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये ह्या दोघांच्यामध्ये ह्या दोन स्ट्रँडमध्ये यांना जोडणारा जो बॉन्ड आहे याला हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतात याला म्हणतात वीक हायड्रोजन बॉन्ड हे जे बॉन्ड आहे हे बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड आहे दोन स्ट्रँडना जोडणारा जो बॉन्ड आहे याला हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतात आणि डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह स्टेप्स ऑर द रूम्स इज अ झिरो पॉईंट थर्टी फोर हे पण महत्त्वाचं आहे हे डायमेन्शनमध्ये आपण बघूच ओके झिरो पॉईंट थर्टी फोर एन एम ओके झिरो पॉईंट थर्टी फोर एन एम आता जे हे प्युरिन पॅरिमिडिन आहे ह्या प्युरीन पॅरिमिडीनचा रेशो काय असतो हे पॉईंट बघायचं आपल्याला प्युरीन पॅरिमिडीनचा रेशो वन ॲज टू वन असतो आणि त्याच्यासाठी आहे चार ग्राफ्स रूल काय आहे बघा त्याच्यासाठी आहे चार ग्राफ्स रूल कुठला रूल आहे इथं इथं लिहितो मी चार ग्राफ चार ग्राफ्स रूल अरे चार ग्राफ्स रूल हा विचारला जातो तुम्हाला चार ग्राफ सुरूल ए प्लस जी याच्यावरती एम सी क्यू पण आहेत टी प्लस सी हा एक विचारला जातो और आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण लिहू शकतो ए प्लस जी ओके टी प्लस सी इज इक्वल टू वन ओके तुम्हाला व्हॅल्यू दिली जाते एची व्हॅल्यू दिली जाते एची व्हॅल्यू दिली जाते तुम्हाला जीची व्हॅल्यू विचारली जाते तुम्हाला टीची व्हॅल्यू दिली जाते तुम्हाला जीची व्हॅल्यू विचारली जाते हे कसं आहे तेही आपण नंतर एम सी क्यू याचे बघणार आहोत फक्त आता ग्राफ्स रूल हा समजावून घ्या ओके त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पोलॅरिटी आपण हे दोन स्ट्रँड काढले पण याची अजून पोल्यारिटी नाही दिलेली ही पोलॅरिटी कशी आहे बघा एक स्टँड असतो दिलं तुम्हाला इच स्टँड ऑफ डी एन ए ह्याचं स्पेसिफिक पोलॅरिटी वन स्टँड इज कन्सिडर्ड ॲज अ वन स्टँड इज कन्सिडर्ड ॲज अ ओके एक स्टँड आपण कन्सिडर्ड केला फाय डॅश एंड इथं आपण कन्सिडर केलं फाय डॅश एंड तर याला म्हणणार आहे थ्रीडॅश एंड आणि दुसरा स्टँड आपण कन्सिडर करतो हा आहे ओके थ्रीडा शेंड टू फायडा शेंड असे दोन पोलॅरिटीज आहेत ॲट द सगळ्यात महत्त्वाचं एवढं लक्षात ठेवायचं ॲट द फायडा शेंड फ्री फॉस्पेट ग्रुप इथं लिहून देतो मी फायडा शेंड फ्री फॉस्पेट ग्रुप फ्री फॉस्पेट ग्रुप हा खूप महत्त्वाचा आहे अँड थ्रीडा एंड थ्री डॅश फ्री ओ एच ग्रुप फ्री ओ एच ग्रुप ओके हे डोक्यात ठेवा हे विचारलं जातं ओके आपण आता बघितलं पोलॅरिटी ऑफ द स्ट्रँड पोल्यारिटीनंतर आपण बघणार आहे की ते एकमेकांना अँटी पॅर्लर आहेत म्हणजे एक इकडं थ्री डॅश टू फाय डॅश चालला आहे तर बरोबर ऑपोजिट फाय डॅश टू थ्री डॅश चाललेला आहे हे एकमेकांना अँटी पॅर्ल आहेत हे एकमेकांना कसे आहेत अँटी पॅर्ल आहेत हाही एमसी की तुम्हाला विचारला जातो त्याच्यानंतर मेजर अँड मायनर ग्रुप आता मेजर ग्रुप कुणाला म्हणायचं आणि मायनर ग्रुप कुणाला म्हणायचं हा जो आहे हा आहे मेजर ग्रुप लक्षात आलं हा आहे मायनर ग्रुप मेजर मायनर मेजर मायनर ग्रुप आहेत लक्षात घ्या नॉर्मली डी एन ए हा कसा आहे राईट हँडेड आहे राईट हँडेड हाय एम सी क्यू काही वेळेला विचारला गेलेला आहे एन सी आर टीमध्ये याचा रेफरन्स कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो राईट हँडेड खूप महत्त्वाचा आहे एन सी आर टीमध्ये असं दिलेलं आहे एन सी आर टीमध्ये रेफरन्स आहे राईट हँडेड कॉइलिंग अराउंड द सेंट्रल इमॅजिनरी ॲक्सिस ओके याच्यामध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की राईट हँडेड कोण आहेत आणि लेफ्ट हँडेड कोण आहेत ओके राईट हँडेड पाहिजे तर हा ॲडिशनल पॉईंट्स आहे डी एन एमध्ये डी एन एमध्ये टाईप ए बी आणि सी हे टाईप ए बी सी हे जे तीन टाईपचे डी एन ए आहेत हे राईट हँडेड आहेत आणि टाईप फक्त झेड आहे टाईप झेड आहे हा फक्त लेफ्ट हँडेड आहे ओके हा लेफ्ट हँडेड आहे हे लक्षात ठेवा लक्षात आलं लक्षा डी एन एमध्ये पण टाईप आहेत टाईप ए टाईप बी टाईप सी हे राईट हँडेड डी एन ए आहेत आणि टाईप झेडचा डी एन ए हा लेफ्ट हँडेड डी एन ए आहे ओके हे ॲडिशनल पॉईंट माहिती पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर आपण डायमेन्शन्स बघणार आहोत डायमेन्शन्स इथं मी लिहून देतो तुम्हाला डायमेन्शन्स कुठले कुठले आहेत बघा डायमेन्शन्समध्ये डी एन ए मोलिक्यूलचा डायमेटर जो आहे तो डी एन ए मोलिक्यूलचा डायमेटर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टू एन एम हे आलं पाहिजे त्याच्यानंतर डी एन ए मोलिक्यूल ड्यू टू डिफ्लेक्शन ऑफ द पीच अँगल थर्टी सिक्स डिग्री बिटवीन टू सक्सेसिव्ह स्टेप्स ओके हे पण आलं पाहिजे दॅट इज अ डिफ्लेक्शन ऑफ पिच डिफ्लेक्शन ऑफ पिच डिफ्लेक्शन ऑफ पिच अँगल डिफ्लेक्शन ऑफ पीच एंगल थर्टी सिक्स डिग्री ओके बिटवीन टू सक्सेसिव स्टेप्स त्याच्यानंतर डी एन ए मोलिक्युल मेक वन कंप्लीट टर्न वन कंप्लीट टर्न वन कंप्लीट टर्न थ्री सिक्स्टी डिग्री आफ्टर आफ्टर कवरिंग डिस्टन्स हे सगळ्यात महत्त्वाचं आफ्टर कवरिंग डिस्टन्स थ्री पॉईंट फोर एन एम म्हणून इथं दिलेला आहे हा फॉर्म्युला मी मुद्दाम लिहून देतो आहे थ्री पॉईंट फोर झिरो पॉईंट थर्टी फोर एन एम इन टू झिरो पॉईंट थर्टी फोर एन एम ओके इन टू टेन स्टेप्स टेन

वन कम्प्लीट स्पायरल वन कम्प्लीट स्पायरल दॅट इज अ वन एन एम इज इक्वल टू टेन अँगस्ट्रॉम ओके टेन अँगस्ट्रॉम इथंपर्यंतचे पॉईंट्स आपण डी एन एचे बघितलेले आहेत आता हे डी एन एचे पॉईंट्स आपल्याला एन सी आर टीमध्ये कुठे कुठे दिलेले आहेत तेही आपण बघणार आहोत हे मी मुद्दाम तुम्हाला लिहून दिलेले आहेत हे पॉईंट्स तुमचे बाय हार्ट पाहिजेत दीज आर द थम्स ओके हे सगळे थम्स आहेत थम्स लक्षात घ्या याच्यामध्ये ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी बेसिक सगळं स्ट्रक्चर तुम्हाला डी एन एचं वगैरे सांगितलेलं आहे आता सेकंड व्हिडिओमध्ये जे पॅकेजिंग ऑफ डी एन ए आहे तो पॉईंट्स आणि एन सी आर टीमध्ये दिलेली लाईन टू लाईन एन सी आय टीमध्ये तुम्हाला कुठल्या पॅरामध्ये काय दिलेलं आहे आणि आपण काय बघितलेलं होतं हे सगळं डिस्क्रिप्शन हा सगळा रेफरन्स आपण बघणार आहोत सेकंड व्हिडिओमध्ये आपण पॅकेजिंग ऑफ डी एन ए आणि एन सी आय टीमधले पॉईंट्स बघणार आहोत ओके थँक्यू